नमस्कार, आज आपण शिवोली पंचक्रोशीतील ओशल गावाला भेट देत आहोत. ओशल गावात असलेल्या देवस्थानांपैकी एक प्रमुख देवस्थान श्री क्षेत्रपाल भूमिका या मंदिराविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. सर्वात अगोदर आपण भौगोलिक दृष्ट्या ओशल गावाचा परिचय करून घेऊया. परेश महेश विलेशय भूषण भो सांब सदा शिव शंभो शंकर शरणं मेत. क्षेत्रपाल एक ग्राम देवता आहे. क्षेत्र म्हणजे शेताचे रक्षण करणारा म्हणून क्षेत्रपाल देवाची ख्याती आहे. शिव परिवारातील एक देवता म्हणून क्षेत्रपाल, वैदिक आर्य पशुपालक म्हणून याची स्थापना व पूजन करून नंतर शेताची कामे सुरू करीत असे. अर्थात क्षेत्रपाल कृषी देवता आहे. कमरेला नागवेस्टर्न, उजव्या हातात मृदगार आणि डाव्या हातात नरकपाल असते. ग्रंथात क्षेत्रपाल पूजा प्रथम करावी व नंतर शिवाची षडोक्षोपचार पूजा करावी असे सांगितले. नवग्रह यज्ञ देवता मांडतेवेळी ग्रहमंडळात तिसावी देवता म्हणून क्षेत्रपाल देवाचा समावेश आहे. ज्या प्रकारे आवाहन व पूजन करून ग्रहयज्ञ किंवा कोणतेही हवन केले जाते व नंतर आहुतीच्या पूर्वी बली प्रदान करताना शेवटचा बलपिंड क्षेत्रपालाच्या नावाने दिला जातो. दुष्ट राक्षसांचा नाश करून आपण सर्व क्षेत्र रक्षणासाठी राहिला, त्यामुळे त्यांना सगळेजण क्षेत्रपाल देव म्हणू लागले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. नमस्कार, आज आपण ओशल येथील श्री क्षेत्रपाल देवस्थानाजवळ उभे आहे. श्री क्षेत्रपाल देवस्थान हे ओशल पंचायत क्षेत्रातील इतर देवस्थानापैकी एक प्रमुख देवस्थान आहे. शिवोली येथील कीर्ती विद्यालयाच्या वतीनं या देवस्थानाबद्दल लोकांना थोडी माहिती व्हावी, या देवतेबद्दल थोडा इतिहास जाणून घ्यावा म्हणून या शाळेतर्फे हा एक छोटासा प्रयत्न आहे. कारण या शाळेची स्थापना या ओशल गावातून सुरुवात झाली. ओशल पंचायत क्षेत्रामध्ये माध्यमिक विद्यालयाची सोय नव्हती, त्यामुळं या परिसरामध्ये शाळा सुरू करावी अशी इथल्या प्रमुख लोकांना वाटली. म्हणून श्री क्षेत्रपाल देवाच्या साक्षीनं या विद्यालयाची मुहूर्तमेढ ही ओशल गावामध्ये रोवली आणि म्हणूनच या देवाला एक मानवंदना म्हणून ही छोटीशी चित्रपट आपण बनवत आहोत. आणि याच मागचा दुसरा उद्देश असा आहे की या देवस्थानाबद्दल आपल्या नवीन पिढीला माहिती व्हावी, नवीन जे विद्यार्थी येतात त्यांना या ऐतिहासिक गोष्टी माहीत व्हाव्यात म्हणून हा आपला एक छोटासा अल्पसा कीर्ती विद्यालयाच्या वतीनं प्रयत्न आहे. स्वतंत्र भारताचा अविभाज्य
छोटंसं चिमुकलं गोवा हे राज्य. आपल्या पुण्यभूमी गोव्याला देवदेवतांचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे. येथील प्रत्येक गाव वैशिष्ट्यपूर्ण आहे. शापुरा नदीच्या किनारी वसलेलं निसर्गरम्य शिवली हे गाव. या गावात प्राचीन काळापासून भगवान शंकराची आराधना केली जाते. शिवोलीतील प्रत्येक देवळात देवालयात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कल्याणकारी भगवान शंकर यांच्या शिवपरिवारातील श्री क्षेत्रपाल देव शिवोली ओशल येथे सुप्रतिष्ठित झाले आहेत. क्षेत्र तथा शेत यांचे रक्षण करणारा, भक्तांचे संरक्षण करणारा, भाविकांच्या हृदयात श्रद्धेचं स्थान म्हणजेच क्षेत्रपाल देव. श्री क्षेत्रपाल देवस्थान पूर्वी ओशल आराडी येथे होते. पोर्तुगीजांच्या राजवटीत हे देवस्थान अगरवाडा पेडणे चोपडे इकडे हलवण्यात आले. अजूनही ओशल आराडी येथे देवस्थानाचा आवेश तळी पाषाणी कोरीव उद्या व शेती आम्हाला पहाव्यास मिळते. 1965 साली गोवा मुक्तीनंतर अगरवाडा चोपडे शिवोले येथील श्री क्षेत्रपाल पंचायतन देवस्थान पुन्हा एकदा ओशलमध्ये आणण्यात आले. यात जयदेव नार्वेकर, पंढरीनाथ वायंगणकर, गजानन हरमलकर, शंकर हरमलकर, शिवा दाभोलकर, सदाशिव विरनोडकर, मुकुंद साळगावकर, विठ्ठल नागवेकर, धाकटू साळगावकर, तुकाराम शिरोडकर, सीताराम हरमलकर आणि इतर व्यक्तींचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी 2 मोठ्या होड्या नेऊन श्री क्षेत्रपाल देवाची मूर्ती ओशल येथे आणली व इतर मूर्त्या वायडोंगर कोणीत बुडविल्या. श्री पांडुरंग भटजीने श्री क्षेत्रपाल देवाचे स्थव तांब्यात उतरून दिले व इतर मूर्त्या वायडोंगर कोणीत बुडविल्या. श्री गजानन हरमलकर यांच्यावर क्षेत्रपाल देवाचा अवसर येत होता. त्याच अवसरावर त्याने क्षेत्रपाल देवाची मूर्ती उचलली व विधिवान रीतीने ती ओशलमध्ये देवळात नेऊन स्थापित केली. आता इकडे सुशोभित असे मंदिर बांधण्यात आले आहे. हौसी नाट्य कलाकारांना नाटके व इतर कार्यक्रम करण्यासाठी इकडे रंगमंचही बांधण्यात आला आहे. श्री क्षेत्रपाल देवस्थानात जे वार्षिक उत्सव साजरे केले जातात त्यापैकी श्री श्वेतपाल देवस्थानाचा वर्धापन आहे. माघ शुक्ल त्रयोदशीला श्री क्षेत्रपालांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्त श्रींची विधिवत पूजा सकाळी केली जाते. दुपारी सुवासिनीतर्फे भव्य दिवसोत्सव साजरा केला जातो. त्यानंतर आरत्या, तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. संध्याकाळी ताळ मृदंगाच्या गजरात दिंडीसहित श्रींची पालखीतून पूर्ण गावातून भव्य मिरवणूक निघते. रात्री फळफळांची पावणी व त्यानंतर नाट्यप्रयोग अथवा ऑर्केस्ट्रा सादर केला जातो. श्रावण महिन्यात येथे दररोज भजनाचा कार्यक्रम असतो. तसेच दर सोमवारी देखील भजन असते. कृष्ण पक्ष नवमीपर्यंत 3.5 दिवस अखंड नाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. या देवस्थानाचा तर्मोत्सव प्रसिद्ध असून श्रींची पूजा विधी उरकल्यानंतर तरंगाचे पूजन होते. पौष शुक्ल तृतीयेस जत्रोत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्त श्रींची पालखीतून भव्य मिरवणूक निघते व रात्री दशावतारी नाट्यप्रयोग सादर केले जाते. तर असे हे प्रमुख उत्सव वर्षातून इथे साजरे केले जाते. आमच्या ओशल गावचे जी माहिती तुम्ही लाई केल्या त्याप्रमाणे तुमचे कीर्ती विद्यालयाचे हा गणेश वायंगणकर क्षेत्रपाल देवाचे अध्यक्ष या नात्यान
तुम्ही जी आम कीर्ती विद्यालय स्कूलान जी माहिती घेतल्याबद्दल आमच्या देवळाची त्याच्याबद्दल हांव तुमचे आभारी मानता। नमस्कार, श्री क्षेत्रपाल देवस्थानाविषयी माहिती देणारी चित्रफित निर्माण करण्यामागील मूळ उद्देश आणि मूळ हेतू एवढाच की आपली हजारो वर्षापूर्वीची परंपरा व संस्कृती आजच्या नवीन पिढीला ज्ञात व्हावी व त्यांनी आपली संस्कृती जतन करावी जेणेकरून आपल्या हिंदू धर्माची प्रगती होईल। आशा करतो की हा आमचा छोटासा प्रयत्न सफल झाला आणि खरोखरच सफल झाला असं तुम्हाला वाटत असेल तर दाद द्यायला विसरू नका। धन्यवाद। गिरीश नरेश परेश महेश विलेश भूषण भू सांब सदा शिव शंभो शंकर शरण मे तव चरण युगम। उभयाधिव्य सुमंगल विग्रह यालिंगित मामांग विभो सांब सदा शिव शंभो शंकर शरण तव चरणयुगम्। पूरी कुरु मामज्ञमनाथम् दूरी कुरु मे दुरितम् भो सांब सदा शिव शंभो शंकर शरणम् मे तव चरणयुगम्। शिवाय नमो शिवाय नमः शिवाय नमो